तर थेट सभेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये. अरे भारतीय स्वातंत्र्याच्या 70व्या पर्वदिनी तमाम भारतीयांना आणि महाराष्ट्रातील 17 कोटी 20 लाख जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. वर्ष आमच्याकरता अत्यंत महत्वाचं वर्ष आहे, कारण यावर्षी इंग्रजी साम्राज्याच्या विरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वात निर्णायक लढाई सुरू झाली होती. तर शहेगाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या 75 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरता ज्या ज्या लोकांनी हौतात्म्य दिलं, ज्यांनी कारावास भोगला, अनंत यातना सहन केल्या, अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना मी मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या या 70 वर्षानंतर एक मोठा बदल, एक मोठं परिवर्तन देशामध्ये घडताना आपण पाहतोय. विशेषतः पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे नवभारताची संकल्पना मांडण्यात येते, 2022 साली ज्यावेळी भारताला 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण होतील, त्यावेळी प्रत्येक भारतीयांना संकल्पबद्ध होऊन नवभारताच्या निर्मितीकरता पुढील 5 वर्ष अविश्रांत कार्य करायचं आहे. आणि मला असं वाटतं की जर 125 कोटी भारतीयांनी हाच संकल्प केला तर 5 वर्षात भारत जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये त्याच संकल्प पूर्तीकडे आपण चाललो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बळीराजाला दिलासा देण्याकरता त्याला कर्जमाफी आपण दिली. 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी 90 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.